नमस्कार, मी आशा। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मराठमोळे शुभेच्छा देत प्रभाग क्रमांक 108 चे नगरसेवक श्री कुणाल पाटील आणि स्वर्गीय दिनकर शेठ पुंडलिक पाटील शैक्षणिक व सामाजिक संस्था कल्याणच्या उपाध्यक्ष सौ श्वेताताई कुणाल पाटील यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन मिठाईचे वाटप केले आणि सर्वांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। नमस्कार, आज गुढीपाडवा नवीन वर्ष मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व नागरिकांना माझ्या पाटील कुटुंबियाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा जो नवीन वर्ष सुखसमृद्धीचा भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुखाचे, भरभराटीचे व आनंदाचे जावो हीच माझ्याकडनं सर्वांना मनापासून शुभकामना आहे। आणि माझ्या मंडळाच्या वतीने सार्वजनिक सेवा विचार मंच मंडळ यांच्यातर्फे मी तुम्हाला सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गुढीपाडव्याचे औचित्य साधून समाजसेवक सचिन शिरसाट यांच्यातर्फे साई पालखी मिरवणुकीतील साई भक्तांना प्रसाद रूपात सरबत आणि थंड पेयांचे वाटप करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। आज दिवस सोन्याचा आला, पालखी निघाली शिर्डी नगरीला, ती साईच्या तीस गावाची पोर निघाली शिर्डीला, ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पालखीचा सोहळा, फुल गुलाल उधळून नाचत मिरवत निघाली शिर्डीला, निघाली शिर्डीला बघाया साई बाबाला, भेटाया तिसगाव निघाला सारा शिर्डीवाल्याला, निघाली शिर्डीला बघाया साई बाबाला, भेटाया तिसगाव निघाला सारा शिर्डीवाल्याला। नाव सलीम मोहम्मद शेख आहे, मी मायनॉरिटी ब्लॉक अध्यक्ष आहे विभागाचा। उद्या गुढीपाडवा आहे, हा हिंदू संस्कृतीच्या हिशोबाने फार मोठा दिवस मानला जातो आणि नवीन वर्ष आहे, म्हणून मी माझ्या पार्टी आणि आमच्या मायनॉरिटीच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा सगळ्या हिंदू भावंडांना देतो आहे आणि त्यांचं सगळं वर्ष चांगलं सुखाचं आणि समृद्धीचं जाऊ हे असे मी मनोकामना करतो आणि माझे दोन शब्द खतम। मैं इजाज मौलवी, जिला अध्यक्ष काँग्रेस आहे अल्पसंख्यक। मैं ये नई साल का नए साल की मुबारकबाद देता हूँ गुढीपाडवा की, और मैं दिल से ये दुआ करता हूँ कि नया साल जो है सबके लिए सुख और शांति का जाए। नमस्कार, मी देवानंद आनंद गायकवाड, वार्ड क्रमांक 100 नगरसेवक। गुढीपाडवा हा हिंदू संस्कृत नवा वर्ष प्रभाव दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासातून अयोध्येत परत आले, त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरीत त्यांच्या पडजाने रस्त्यात चंदनाचे सरडे घातले, रांगोळी घातल्या आणि आनंद उत्सवाच्या प्रतीक मानल्या गेलेल्या गुढी उभारल्या। या दिवशी अनेक जण शुभ कार्याला
प्रभाव करतात. आपणास ही येणारे हे नवे वर्ष सुख समृद्धी यश द्यावी द्यावी आरोग्य द्यावी जावो ही शुभकामना. एवढे बोलून दोन शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. हमारे हिंदू का नया साल चार रोल होता है और नए साल के उपलक्ष में गुड़ी पाड़वा की सबको हमारे हिंदू भाई बहनों को सबको नए साल की शुभकामनाएं, गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं. ये साल सबको सुख समृद्धि के साथ अच्छे से जावे, सबका विकास हो. जैसे हमारे देश का विकास हो रहा है वैसे हमारे कल्याण का विकास हो और हर समाज का विकास हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रेमनाथ कलुराम म्हात्रे, भारतीय जनता पार्टी कल्याण शहर अध्यक्ष. मी सर्व कल्याणवासियांना येणाऱ्या विजयदशमी गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्व कल्याणवासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा नवीन वर्ष सर्व कल्याणवासियांच्या जीवनामध्ये आरोग्यदायक, फलदायक, निरोगी असा जावो ही ईश्वर चरणात प्रार्थना. एप्रिल रोजी येणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या निमित्ताने कल्याणमधील, ठाणे जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडवा हा गुढीपाडवा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा जाऊ. त्यांच्यामध्ये त्यांना असलेले आर्थिक, सामाजिक, शारीरिक समस्या परमेश्वर दूर ठेवो आणि त्यांना आनंदी ठेवो, त्यांची भरभराट करो. ह्याच या निमित्ताने शुभेच्छा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे सावट, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाची टांगती तलवार, निवडणुकांच्या प्रचारात गुंतलेले राजकीय पक्ष नेत्यांनी निवडणुकीकडे फिरवलेली पूर्ण पाठ, तर आरोग्य, उद्योग तसेच मतदार जागृती, ढोलताशे पथकाच्या नेहमीचा जल्लोष, या सर्व पार्श्वभूमीवर गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला कल्याणात मोठ्याच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कल्याण पश्चिमेतील सॅटर्डे क्लब हा उद्योजकांच्या संस्थेने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्व भागात आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील स्वागत यात्रेला खासदार श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर विनीता राणे, आमदार नरेंद्र पवार, ग्रामीण भागाचे आमदार सुभाष भोईर काही काळ सामील होते. तर पश्चिमेच्या स्वागत यात्रेला सॅटर्डे क्लबचे डीएन दळवी, रवींद्र प्रभू देसाई, दक्षा गोखले, महाराष्ट्र बँकेचे माजी संचालक अशोक दुगाडे, छत्रपती पुरस्काराने मानकरी अंकुर आहेर, वसंतराव काने यांच्यासह पालिका जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थेतील प्रतिनिधी तसेच दुचाकी वाहनांवर तसेच घोड्यांवर स्वार झालेल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. चौकाचौकात स्वागत यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यात्रेत ढोल ताशा पथकांचा सहभाग असला तरी पोलिसांच्या निर्बंधामुळे त्यांची संख्या खूपच कमी होती. सुभेदार वाडा या शैक्षणिक संस्थेला यंदा 125 वर्ष पूर्ण होत असल्याने शैक्षणिक प्रगतीचा व स्त्री शिक्षणावर आधारित माजी विद्यार्थ्यांनी बनवलेले चित्ररथ, ग्रामीण भागातील मुलांच्या कुपोषणाकडे समाजाचे लक्ष वेधून घेणारे रोटरी क्लबचा चित्ररथ, सकस धान्याचा प्रचार, जागृती करणारा आयुर्वेदिक प्रचार मंडळाचा क्लब, येत्या महिन्या अखेर येणाऱ्या लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुका मतदारांशी मोठ्या प्रमाणात मतदान करावे म्हणून विशेष पद्धतीने बनवलेला चित्ररथ सर्वांचेच आकर्षण बनला होता. गाड्यांवर मिळणारे निकृष्ट, आरोग्याला अपायकारक खाद्यपदार्थ विरोधात जनजागृती करणारा रथ, तसेच गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ चित्ररथ यांच्यासह 50 वर चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते. नमस्कार मंडळ येथे स्वागत यात्रेचे अध्यक्ष डीएन दळवी यांच्या हस्ते महागुढी उभारून स्वागत यात्रेची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.